अभ्यासनगर क्रमांक 5 नेहरू नगर मैदानासमोरील जीन्सच्या कारखान्यातून 67,000 दारू विक्री होण्यापूर्वी हिललाईन पोलिसांनी जप्त केली आहे. गोवा दमन या भागातून आणली जात असलेली दारू ही उल्हासनगरमध्ये जीन्सच्या कारखान्यात लपवली असल्याची गुप्त माहिती हिललाईन पोलिसांना मिळताच उल्हासनगर क्रमांक 5 येथील नेहरू नगर मैदानासमोरील जीन्स कारखान्यातून 67,000 दारू जप्त करण्यात आली आहे. यामध्ये रॉयल स्टॅग, DSP ब्लॅक, ब्लँडर स्प्राईड अशा विदेशी कंपन्यांचा मद्यसाठा हिललाईन पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दुकान मालक राकेश रामरख्यानी याला अटक केली आहे. तर यश गुडवानी बंटी उर्फ भानू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमचे गुप्त बातमीदाराने सांगितलं होतं की असा असा साठा आलेला आहे, फ्रेश आलेला आहे आणि ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही इथे रेड केलेली आहे. आता हे दुकान आहे एक राकेश ललित कुमार रामरखिया या व्यक्तीचं दुकान आहे. रेड केलेली आहे. इथला सर्व अवैध जो दारूचा साठा आहे आम्ही जप्त केलेला आहे. पुढची कारवाई करतो. सर एकूण किती मुद्देमाल होता? हा एकूण 67,000 रुपयाचा सुमारे मुद्देमाल आहे. सर याच्यामध्ये कुठं कुठं? याच्यामध्ये रॉयल स्टॅग आहे, रियल नावाचा एक व्हिस्की आहे आणि 2-3 ब्रँड आहे, पण रॉयल स्टॅग महत्वाचा आहे. आणि सर हा कुठला आला होता आणि कोणाला विक्री करण्यास होती? हा दमणवरून आलेला माल होता आणि हा नंतर इथे अवैध विक्री याची झाली असती, जी आपण आता हे पकडल्यामुळे थांबलेली. सर आरोपीला अटक करण्यात आले? हो, आरोपीला अटक आता आरोपीचं नाव कळलेलं आहे आपल्याला, लगेच अटक केली. प्रतिनिधी रमेश कांबळेसह आधार न्यूज उल्हासनगर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.